श्री शंकर पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी उमाशंकर नावातच शिव आहे, शंकर आहे, उमाशंकर आहे आणि त्याच्या कोणून विवेकानंद जन्माला आला याच्या सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचा आदरणीय गुरुजन खरं म्हणजे गुरुजनांचं ऐकायचं असतं तर मी बोलायची हिंमत करतो. ही हिंमत माझ्या तेवढ्यासाठी आली की मी आल्याबरोबर एक कुणीतरी गुरुजी बोलले पाटील असून सुद्धा तुम्ही फार चांगले आहेत म्हणून पाटलांची काही मला सुद्धा हिंमत आली की बसवराजच्या मागे पाटील आहे नाहीतर पाटलाबद्दल फार चांगलं बोलत नाही बोलत तरी रोज बोलले हे बाहेरच फार खर्च करतात म्हणले मला शंका वेगळीकडे तुम्ही ताळी वाजवले म्हणजे चुकीच्या ठिकाणी तुम्ही बाहेर खर्च करत नाही ताळी वाजवल्यावर आठवलं त्यांचा मुलगा बोलत होता खरं म्हणजे मुलगा बोलला सरांची तारीफ केला किंवा मुलगी बोलले सरांची तारीफ केली आणि वहिनीची तारीफ केली असा हातात नाक घालून एकमेकांचे जीवन काढण्याचा संसाराची शिकवण त्याचं उत्तम उदाहरण बोला थोडंच बोलणार आहे तर मला वाटतं की सर्व अधिक मी लांबचे बोलणार मला एका गोष्टीचा दुसरा आनंद झाला सर तुमच्या मुलाचा उल्लेख करत असताना मुंडे सर मुंडेसरांनी फार चांगली योग सांगितली माझ्या आयुष्यात एक दुःख होतं मी 2002 मध्ये 1990 विधानसभेच्या निवडणुकीत हारलो होतो हे बरंच शल्य होतं पण तुम्ही एक वाक्य बोलला ना मेरा बाप विमान खासदार है ना आमदार है मेरा बाप तो विमानदार है नेहमी बहिमान नाही निवडून आला असतो तो बहिमान ठरलो असतो याचा मला अभिमान आहे हा विनोदाचा भाग झाला पण समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय हे सुद्धा तितकंच आम्ही प्रयत्न होतं खरं म्हणजे आज विकत झालेल्या समाजाचं चित्र असं का पाहतो पांढरे कपडे घालणाऱ्याबद्दल शंका निर्माण व्हावी एका गुरुजींनी सांगितलं की पाटील सरांसारखा शिक्षक होणे नव्हे त्यांच्यासारखा अधिकारी पुन्हा निर्माण होणे नव्हे ही मनामध्ये शंका निर्माण व्हावी म्हणजे आजची परिस्थिती बिघडत चालली याच्यावर कुठेतरी तुम्ही मी आई वडिलांना शिक्षक म्हणून विचार केला पाहिजे एवढंच मला वाटतं पालक म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार शिक्षकाच्या बुद्धिमत्तेचा तवा तापल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भाकर वाचत नाही अभ्यास होऊन समाजाच्या परिवर्तनासाठी बिघडत झालेल्या संस्कृतीवर आपण भाष्य करण्यापेक्षा उमाशंकर पाटलासारख्या समर्पणाच्या भावनेने जर आपण काम केलं पुन्हा गांधी निर्माण होती पुन्हा नेहरू निर्माण होती अटल बिहारी वाजपेयी सुद्धा निर्माण होती ते होण्यासाठी पहिलं साने गुरुजी विसारलं तुम्ही गुरुजी व्हा एवढीच पालक म्हणून माझ्यापेक्षा काही ज्येष्ठ मंडळी त्यांनी माझा हे शब्द बाजूला टाकून द्यावा आणि जे लहान आहेत त्यांना मात्र सांगण्याचा वयाही दिलेला अधिकार बुद्धिजीवी करणार मोठा नाही पण माझी गुरु आदरणीय होळीकर सरांचा आज मी स्मरण केल्याशिवाय राहू शकत नाही त्या छड्या मी मार झाल्या त्याची वर माझ्या पाठीवर आहे पण त्यांचं दिलेलं ज्ञान नक्की माझ्या डोक्यावर आहे आयुष्यात जे जे काही चांगलं म्हणून आहे ते माझ्या शाळेत माझ्या गुरुजींनी दिलेलं आहे आणि जे जे काही चुकतं ते आम्ही त्या संतीच्या मित्राच्या सोबत कमवलेलं आहे बघून आहे पण शिक्षक ते देतो आयुष्यामध्ये दुसरं कुणीच देऊ शकत लहान मुलं जर तुम्ही बघितलं वयाच्या 2 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंत आई वडिलांची नकल करतात मी बाबा आई म्हणून खेळतात त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 6 वर्षापर्यंत जर त्यांचा खेळ बघितला नातवाचा खेळ बघा ते 3 मुलं जमतात मी गुरुजी म्हणतात छळी घेतात हा संस्कार त्या मुलावर 4 मुलं समोर बसवतात गुरुजी होतात विद्यार्थी होतात मोहन तपासतात छळी मारायला जातात शिक्षक हा त्या दिवशीपासून आयुष्याच्या शेवटच्या
शिक्षणापर्यंत, शिक्षक हा शिक्षक असतो, तो शिक्षकच नाही तर त्याच्या मुलेपर्यंत तो पालक म्हणून, समाज घडवणाऱ्याचे एक माध्यम म्हणून बघतो, अशा ह्या शिक्षकांचा मला सत्कार करतात, जो दिसायला खूपच सुंदर आहे असं मगाशी सांगितलं. आपल्या बाबाकडे बघितल्यावर असं वाटत नाही, वैदिक तुमच्याकडे एवढे आधार असतील असं तुमचा मुलगा सांगितला, म्हणून कळलं नाही तर तुमचंही कळलं नसतं असं ईश्वराने तुम्हाला दिलेलं शरीर समृद्धी. तुम्ही दिसायलाही सुंदर आहात, वागायलाही सुंदर आहात, खरं म्हणजे वागणं आणि दिसणं याच्यापेक्षा चारित्र हरवत चाललंय, त्याच्याबद्दल लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोलावं. खरं म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणारा शिक्षक बोलू किंवा एखादा मंत्री आहे आम्ही सुद्धा त्याच्याबद्दल बोलू, हे सहज आहे आणि स्वार्थ आहे. पण तुम्ही निवृत्त झाल्याबद्दल दोघंही तुमच्याबद्दल चांगलं बोलणं याच्यावर मोठ्या आयुष्यातली दुसरी कमी असूच शकत नाही. म्हणून विवेकानंद तुला सांगतो, आजची पिढी आईवडिलांची तक्रार करत असते, आमच्यासाठी तुम्ही काय केला, मला त्याच्या बापानी गाडी घेतली, घोडी घेतली, मला घेतला, एवढं घेतला, पण तू मात्र तुझ्या बापाच्या कष्टाच्या कमाईवर जे काय आहे ते माझ्यासाठी खूप काय आहे, त्यापेक्षा तुम्ही दिलेले संस्कार आणि नाव हे फार मोठं म्हटलं, अशी पिढी सगळ्यांच्या घरी निर्माण हो एवढी मुलांसाठी तारीफ करावं, मुलांची तारीफ करावं किंवा गुरुजींच्या मुला कार्यक्रमाला आलो त्याच्या मुलाबद्दल बोलावं असं नाही. काही तरुण मंडळी बसली काही तुम्हाला नंदवरांनी सांगतो, कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलाला कमी करावं असं वाटत नाही. मला जे जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं असं वाटतं, पण शेवटी तुम्ही माझ्यासाठी काय केला हे वाक्य जेव्हा ऐकायला येतं तर तलवारी मारण्यापेक्षा मोठा हवा लागतो. दोन छातीचे तुकडे जरी केले तर मार लागत नाही, तर तुमचा हा भाग अत्यंत प्रचंड भाग असतो, म्हणू देत नाही आणि जगून जगण्याचा आनंदही घेऊ देत नाही. म्हणून तरुण पिढीला मी हा जरूर विनंती करणार आहे, तुम्ही बाप होईपर्यंत या बापाच्याही वेदना काय असतात, आईच्या वेदना काय असतात तुम्हाला कळणार नाही. म्हणून हे कधीही म्हणू नका, ज्या बापाने तुमच्यासाठी केलं, ज्या आईने तुमच्यासाठी केलं आणि खास करून ज्या गुरुनी केलं, आई बाबांचं नाव होतं म्हणून आई बाबाने केलं असतील, विद्यमाला सुख देईल म्हणून केलं असेल, पण त्या गुरुजांनी शिवशंकर पाटील सरांबद्दल तुम्ही बोललात की 9 वाजण्याच्या अगोदर हजर राहायचे, 5 वाजता राहायचे, असे अनेक प्रसंग तुम्ही सांगितलात. हे खरंच समाज सुधारक आहे, शिक्षक म्हणून मी त्या नाईला निर्बंधित ठेवणार नाही, तर हे खरे समाज सुधारक आहे. यांनी कोणकोणत्या क्षेत्रात काम केलं, मी काय त्यांचा विद्यार्थी नाही आणि मला त्यांना कधी मत मागितले नाही, आता मागण्यासाठी अनुभव काही शिल्लक म्हणून म्हणून तुमची तारीफ करण्याचं काही कारण नाही. पण मी जेव्हा बघितलं पहिल्यांदा मराठा साहित्य संमेलनामध्ये महात्मा गांधी झाले, मी महात्मा गांधीचा वाचक आहे, महात्मा गांधीला मी बघितलंय, मोफत बघितलं, हे बारकावे सगळे बघितले, गुरुजीमध्ये बघितले, मला वाटलं हा डोंबाऱ्याचा खेळ खूप चांगला आहे असं वाटलं, दिसायला डोंबाऱ्यासारखं वाटलं, सोम सगळे घेतात तसं मला वाटलं. पण प्रामाणिकपणे सांगतो, त्यांच्याजवळ जेव्हा गेलो, त्यांच्या सहवासात जेव्हा राहिलो, तर खरा हा डोंबारी गांधी नाही तर खरे विचाराचा महात्मा गांधी आहे. माणसाच्या सगळ्यात प्रिय असलेल्या शरीरात रक्त काढून देणार लेकरा बाळाचं दुःख बाजूला सांगून समाजासाठी स्वतःचं अर्थार्जन खर्च करणारा हा माणुसकी असलेला माणूस आहे, हे म्हटलं तरी चुकीचं ठरणार. त्यांना डॉक्टर इंजिनियर वकील खूप झाले, हरवत झालेली माणुसकी कुठे आज आपल्याला सापडत नाही. म्हणूनच आले लोक प्रश्न विचारतात, खरंच का भारत सोन्याची चिड्या होती, इथं सोन्याची चिड्या का हरवली. डॉक्टर इंजिनियर वकील खूप झाले पण माणुसकी असलेली माणसं शिक्षक पाठवण्यासाठी कमी झाली, म्हणून आमची जिमणी कधी मरून 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 गेली. ही जिमणी पुन्हा इथं आणायचं आहे, पुन्हा इथं सोन्याचा धूर काढायचा आहे. तुमच्यासारखे आदर्श शिक्षक डोळ्यापुढे ठेवून मी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती करणार आहे, हीच भावना तुमच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. ही भावना ज्या मुंडे सरांनी व्यक्त केली, वैमान शब्द जेव्हा वापरला ते वापरला नाही, त्याच्या मनाची भावना जर तुम्ही आदरवेस घेऊ नका, ही माझी सुद्धा भावना आहे, मी झालो असतो तरी भावना आहे आणि माझ्या मुलाची याच्यापेक्षा वेगळी असेल असंही समजू नका. दुर्दैव अधिक समाजामध्ये आंधळे कपडे घालणाऱ्या आणि खाकी कपडे घालणाऱ्याबद्दल आता आदर समाजामध्ये राहिला नाही, कारण आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो आंधळे कपडे घातलेला माणूस आपण बघितला आहे, स्वातंत्र्यासाठी लढणारा माणूस पांढरे कपडे घालणारा बघत आहे.
मनात कळत दुसऱ्या त्या कळत म्हणून स्वतःचे पाठक करणारा आणि घर बनवून घेणारा अति गर्दी निर्माण झाली.